दिंडोरीत कत्तलीच्या उद्देशाने डाबून ठेवलेल्या 12 जनावरांची सोडवणूक। दिंडोरी तालुक्यातील उमराळे खुर्द येथे दिंडोरी पोलिसांच्या धडक कारवाईने कत्तलीच्या उद्देशाने डाबून ठेवलेल्या 12 जनावरांची सोडवणूक करण्यात आली आहे। तालुक्यातील उमराळे खुर्द येथे संशयित आरोपी सुभाष शार्दूल यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे 12 जनावरे डांबून ठेवण्यात आली होती। तसेच 3 जनावरे महिंद्रा पिकअप या वाहनात अवैधरित्या वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली। दिंडोरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ छापा टाकत 12 जनावरे व जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली चारचाकी वाहन जप्त केले। या प्रकरणी संशयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच जनावरांची सोडवणूक करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस हवालदार तुळशीराम जाधव, तसेच पोलीस नाईक प्रसाद सहाने, पोलीस नाईक सुदाम धुमाळ, पोलीस नाईक संदीप कराळे, पोलीस शिपाई मधुकर बेणकोळे, पोलीस शिपाई अविनाश आयर, पोलीस चालक निवृत्ती फड यांच्या पथकाने ही कारवाई केली। पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे हे करत आहेत।